हॅलो, नमस्कार अनिकषा. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा आपला गेल्या वेळेसचाच व्हिडिओ म्हणजे त्याचाच पुढचा पार्ट म्हणता येईल. मी नागपूरला जे काही फिरले ताडोबाच्या जंगलात ते सगळे तुमच्यासोबत मजा शेअर करते आहे. पण ते शेअर करण्याआधी मला वाटलं थोड्याशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. म्हणजे जर बुकिंग करायची असेल किंवा तुम्हालाही ताडोबाच्या जंगलात जायचं असेल तर मला वाटतं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं, कारण मी आत्ताच रिसेंटली जाऊन आले. तर इंटरनेटवरती जर तुम्ही पण ब्लॉग बघत असाल बाकीच्यांचे, तर त्याच्यामध्ये सगळीकडे मोस्टली जर बघितलं ताडोबाचं जंगल तर तिथे मोस्टली मोहर्ली गेटला फारच गर्दी आहे. मीही चेक करत होते की कुठल्या गेटनं जायचं काय करायचं. मीही बरेचसे यूट्यूबवरती इन्स्टावरती शॉर्ट्स बघितले तर सगळ्यांचं म्हणणं होतं, बऱ्याचशे यूट्यूबर आणि मोठे मोठे सगळे जे आहेत त्यांनी मोहर्ली गेट बुक केलेलं, आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की त्या गेटनं गेल्यावर माया नावाची जी टायग्रेस आहे, खूप क्रेज आहे सोशल मीडियावरती माया नावाच्या टायग्रेस बद्दल. आणि साहजिक आहे, आपण जो मोबाईल मध्ये जे बघतो मग आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही तेच दिसलं पाहिजे. सो मी ही असं डोक्यात ठेवलेलं की मलाही मोहर्ली गेटला जायचंय, मलाही मायाला बघायचं आहे आणि असं सगळं ठरवलं होतं. आणि मी एक दोन यूट्यूबवरती जे ब्लॉग बघितले त्याच्याच खालती मग लिंक होती गव्हर्नमेंटची, किंवा अजून मी सर्च केलं तर गव्हर्नमेंटची लिंक तर मला गेले 1-1.5 महिना तर ती अंडर मेंटेनन्सच दाखवत होती. मग आमचं जाण्याचं वेळ जशी जशी जवळ येत होती 1-15 दिवस खाली मग मला एका यूट्यूबरच्या लिंक खाली मला मिळालं की एक बुकिंगचं आहे साईट आणि त्याच्यावरनं ते लकीली ओपनही झालं आणि मग त्याच्यात मोहर्ली गेट अवेलेबलही होतं. मग पटकन आदित्यला म्हणलं की चलो आपण बुकिंग करून टाकू. आणि जे आधी आम्ही चेक करत होतो किंवा जे व्लॉग्स बघितले त्याच्यात फी होती 4,500 रुपये, तर आत्ता रिसेंटली आम्ही बुकिंग करताना आम्हाला ऑलमोस्ट 6,500 पडले. मी ते खाली लिहून देते की तुम्हाला आम्हाला किती साधारण खर्च आलेला. सो 6,500 का 6,500 मी एक्झॅक्टली नाही सांगू शकते, पण 6 ते 6,500 मध्ये तो खर्च आलेला. सो पटकन ती बुकिंग केली आणि 1-10 मिनिटात आम्हाला तिकडनं कॉल आला की मोहर्ली गेट नाही येत म्हणून. म्हणलं आम्ही तर बुकिंग केलं आहे, म्हणलं हे काय गव्हर्नमेंट वेबसाईट नाही आहे, आपण गणलो की काय, असं थोडाफार आम्हाला विचार यायला लागला. सो मग आदित्य बोलला त्यांच्याशी व्यवस्थित, त्यांनी सांगितलं की नाही सर तुम्ही बुकिंग केलेली आहे पण ते गेट फुल आहे. म्हटलं पण आम्ही तर मोहर्ली गेटचे पैसे भरलेले तर मग आता कसं करणार. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर लकीली चान्स मिळाला तर मग तिकडे जाऊ देऊ आम्ही आल्यानंतर. पण आपण म्हणजे आम्हाला असं होत होतं ना की हे म्हणजे रिअल वेबसाईट आहे, आपण जिकडून बुकिंग केलं आहे ते खरं आहे की नाही, आम्ही जामच प्रश्नात होतो. आणि पैसे रिफंडेबलही नव्हते, त्यामुळे मग मला आदित्य म्हणला ठीक आहे चलो कुठलं तरी गेट मिळत असेल तर आपण जाऊन बघूया, दिसलं तर दिसला. म्हणजे असं आदित्यने मला सहानुभूती तर दिली आणि मग मी तयार झाले की ठीक आहे चलो. आणि मग आम्ही थोडंसं मी त्याच्याशी, मला तरी तेवढा विश्वास पटत नव्हता त्या माणसाशी. मग मी पुन्हा त्याला कॉल केला, त्याला म्हणलं मग तुम्ही कुठलं गेट देणार काय देणार, तर त्यांनी बेलेरा नावाचं गेट सांगितलं. म्हणलं हे तर मी काय कुठे ऐकलं नाही आहे असं बेलेरा नावाचं गेट. युट्यूबवरती जे काय मी सर्च करते एकदम 1-2 व्लॉग्समध्ये बेलेरा नाव आलेलं. सो मी शुअर नव्हते की आता आपल्याला टायगर दिसणार आहे का नाही. आणि मग फारच आमचे असं डिसमूड झालेला ॲक्च्युली. आणि मग तसंच जर तुम्हाला ऑफिशियली करायचं असेल त्यांचं म्हणणं, मग तुम्हाला 3 महिने आधी बुकिंग करावं लागते आणि त्यानंतर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर 1-15-20 दिवस खाली आहे, जर तुम्ही कॅन्सल केलं तर ते रिफंडेबल असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या ज्या आता आम्हाला पॉसिबल नव्हतं. आम्हाला जायला 15 दिवस राहिलेले आणि हे बुकिंग करून टाकलेलं. सो मग म्हटलं चलो आता जे होईल ते होईल. आणि मग फायनली आम्ही बेलेरा गेटवरती पोहोचलेलो. तर बेलेरा गेट हे म्हणजे टोटल ॲक्च्युली तिथे ताडोबामध्ये 22 का 26 गेट आहेत. सो तुम्हाला कुठल्याही गेटमध्ये गेलं तर एखादा तरी टायगर दिसणार आहे असं मला वाटतं. तुम्ही त्यासाठी मोहर्लीच गेट असायला पाहिजे असं नाही आहे. सो प्लीज तुम्ही मोहर्ली गेट मिळालं नाही म्हणून तुमची ट्रिप कॅन्सल करू नका. कारण की मी दुसऱ्या दिवशी पण पुन्हा एकदा गेलेले, तर मी मदनापूर नावाच्या एका गेटनं गेलेले, तर मला तिथेही टायगरची साईट झालेली. म्हणजे असं ॲक्च्युली ते काय म्हणता येईल, जसं तुम्ही खूप इच्छा असेल ना तर नक्की तुम्हाला वाघ दिसणार आहे. त्यासाठी मोहर्ली गेटची अजिबातच गरज नाही, हे तर मला तिकडे जाऊन पटलेलं आहे. आणि पण मोहर्ली गेट एवढा फेमस आहे आणि त्यामुळे तिथे फार टुरिस्ट येतात, त्यामुळे तिकडे कॅमेरा, तिकडे बायनॉक्युलर, तिकडे बाकीच्या करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत. जसं की तिकडे कायाकिंग आहे, फिरायला पार्क वगैरे असं छोट्या मोठ्या, आणि जास्त रिसॉर्ट्स वगैरे त्या बाजूला आहेत. इथे जे आम्ही ह्या साईडला आलेलो तर इथे रिसॉर्ट्स वगैरे बरेचसे कमी होते, पण जे काय होते खूप छान होते आणि गर्दीही खूप कमी होते. आम्ही ज्या गेटनं गेलेलो, मी आज बेलेरा गेटबद्दल बोलते आहे. सो एका वेळेस त्यांच्या 6 सफारी होत्या, म्हणजे 6 त्यांच्या ज्या जिप्सी आहेत त्या होत्या.
तर आमच्या सोबत अजून 5 होते ना, आमची मिळून 6. सो इथे जी कॅमेराची प्राइस रेंज आहे ती ऑलमोस्ट 850 रुपये आम्हाला सांगितली, त्याच्यावर टॅक्स लावून त्यांनी 1000 रुपये 1050 रुपयाचं काहीतरी घेतलेलं आणि बायनाक्लोजचे 200 रुपये घेतलेले. जर तुम्ही मोहरली गेटला गेले आणि तिकडे जर रेट बघितले तर कम्पॅरेटिव्हली खूप कमी रेट्स आहेत तिकडे. म्हणजे कॅमेराचे जे चार्जेस आहेत ते 500 रुपये आहे, बायनाक्युलर्सचे आय गेस 200च असणार तिकडे, मला ते एक्झॅक्ट माहिती नाही. पण ह्या गेटला थोडंसं कम्पेरेटिव्हली महाग वाटल्या गोष्टी, कारण की खूप कमी गाड्या होत्या त्यांचंही, म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे मग त्यांनी मे बी इकडे कमी टुरिस्ट येतात त्यामुळे फीज थोडे जास्त ठेवले. आपण काही बार्गेनही करू शकत नाही कारण की तिथे फोन्स वगैरे काहीच अलाउड नाही, आणि फोन नाही तर तुम्ही गेले हे लोकांना कळणार कसं, त्यामुळे कॅमेरा हा आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे मग आम्हीही तिथनं एक 1050 रुपयाचा एक कॅमेरा घेतला आमच्या एका जिप्सीमध्ये. सो एका जिप्सीमध्ये ऑलमोस्ट 6 जण, मॅक्झिमम 6 लोक बसू शकतात जे अडल्ट आहेत, आणि एखादं लहान मूल असेल तुमच्यासोबत तर त्यालाही तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण 6 पेक्षा मोठे अडल्ट एका जिप्सीमध्ये अलाउड नाही आहेत. आणि अजून काय सांगायचं, आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे नेक्स्ट डे पण मी जे गेलेले मदनापूर नावाचं जे गेट आहे तिथनं गेलेले, वाघ मला दिसला तिकडे आणि आतलं जंगल खूप भारी होतं त्याबद्दल काहीच वाद नाहीये, पण गेटवरती खूप कमी टुरिस्ट असतात. म्हणजे लिटरली फक्त 6 सफारीज आहेत इथे. कम्पॅरेटिव्हली जे मोहरली गेट आहे तिकडे 20 ते 30 अशा सफारीज असतात, त्यामुळे टुरिस्ट तिकडे जास्त आहे. त्यामुळे तिकडे रेंटल कॅमेरा, बायनाक्युलर किंवा कपडे वगैरे काही काही शॉपिंगच्या गोष्टी भरपूर आहेत. पण ह्या ज्या गेटबद्दल मी बोलते आहे, बेलेरा आणि मदनापूरचं गेट जिथे मी गेलेली, इथे खूपच कमी टुरिस्ट आहेत. म्हणजे लिटरली 6 सफारी आहेत, त्यामुळे टुरिस्टची संख्या कमी असल्यामुळे इथे ह्या अशा सगळ्या गोष्टी खूप कमी हे कमी चान्सेस आहेत मिळण्याचे. तर आम्हाला पहिल्या दिवशी तर मिळाला कॅमेरा, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मदनापूरच्या गेटला पोहोचलेले तर त्यांच्याकडे कॅमेरा अजिबातच नव्हता, आणि मग परत एकदमच मूड गेलेला माझा की म्हणजे आता वाघ दिसला तरी हे मी तुमच्यापर्यंत कसं पोहोचवणार, की मी हो वाघ बघितला लोकांना कसं पटणार आहे. पण थँक गॉड आदित्यकडे गोप्रो होता त्यामुळे मी हे सगळं शूट केलेलं आहे. पण जर सपोज जर पॉसिबल असेल तर तुम्ही, मी म्हणेल घरनच कॅमेरा, कोणाचा मित्राचा, मैत्रिणीचा, कोणाचा घरातल्या फॅमिली मेंबरचा कॅमेरा असेल तर तो तुम्ही प्लीज कॅरी करा सोबत. कारण की म्हणजे एखाद्या गेटवरती तुम्हाला असं मिळालं वेगळं गेट जे फार फेमस नाहीये आणि तुम्ही तिथे जायला तयार असाल तर कॅमेरा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण की ह्या ज्या असे खूप पॉप्युलर गेट जे नाही आहेत तिथे कॅमेरा असेलच ह्याची गॅरंटी नाहीये. सो प्लीज कॅमेरा ही कॅरी करा, आणि मोबाईल तर अजिबात अलाउड नाही आहे त्यामुळे कॅमेरा असणं गरजेचं आहे. हां, तर 2 सफारी असतात. एक सकाळीची सफारी असते जी 6 वाजता असते, 6 ते 10, आणि एक दुपारची सफारी असते 2 ते संध्याकाळी 6. पण मला असं वाटतंय मोस्टली सकाळच्या सफारीमध्ये जर बुकिंग केलं तर आपल्याला छान असं, म्हणजे खूप ऊनही नाही लागत आणि सकाळी एक्साइटमेंटमध्ये खूप छान असा वेळही जातो आणि मस्त क्लायमेटही असतं, सकाळचं वातावरणही छान असतं, प्राणीही मस्त असे उठत असतात 6 वाजता, असं मस्त सगळीकडे बागडत असतात आणि खूप प्रसन्न वातावरण वाटतं. मला तरी पर्सनली सकाळी जायला आणि हा एक्सपिरियन्स घ्यायला खूप आवडलं. सो मी म्हणेल तुम्हालाही जर चान्स मिळत असेल तर तुम्ही नक्की सकाळचीच सफारी बुक करा. आणि वॉशरूम्स वगैरे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हो, जंगलामध्ये त्यांनी एक दीड तास झाल्यानंतर त्यांनी अशी वॉशरूमचीही अरेंजमेंट, रेस्टरूम केलेल्या आहेत. सो जर त्यांना इमर्जन्सी असेल, वॉशरूमला जायचंच असेल तर त्यांना तिकडे ते घेऊन जाऊ शकतात. साधारण मध्ये कंपाऊंड वगैरे केलेलं आहे व्यवस्थित, ते सेफ आहे. सो तिकडे जाऊन तुम्हाला वॉशरूमची सोय होऊ शकते. असं नाही की आता आपण 6 ला गेलो आणि 10 ला येणार आहे परत, मग कसं करणार. आणि एक खूप छान गोष्ट म्हणजे तिथली अशी आहे की जेवढे काही रिसॉर्ट आहे ते तुम्हाला सकाळी तुमच्यासोबत एक बॅग देतात कॅरी करायला, म्हणजे लिटरली त्याच्यामध्ये आपल्याला सगळं पॅक करून देतात. ते पाणी बॉटल असते त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये खायला थोडंसं टिफिन दिलेला असतो, त्याच्यामध्ये सँडविचेस असतात जर तुम्ही अंडं वगैरे खात असणार तर, एग्ज वगैरे असतात आणि ज्यूसचं पॅकेट असतं. सो रिसॉर्टवाले खूप छान काळजी घेतात आपली, आणि प्रत्येक रिसॉर्टमध्ये हे केलं जातं. मी फक्त एकाच रिसॉर्टबद्दल बोलत नाही आहे, तिथे जेवढे कुठले रिसॉर्ट असेल जर तुम्ही त्यांना सांगितलं तुमची सकाळची सफारी आहे तर ते तुम्हाला सफारीमध्ये जाण्यासाठी ब्रेकफास्टला सगळी मस्तपैकी अशी बॅग पॅक करून तयार करून तुमच्या हातात सकाळी 6:30-6 वाजता ते देतात, आणि मग तुम्ही ती बॅग घेऊन जंगलामध्ये जाऊ शकतात आणि आधीमध्ये भूक लागली की तुम्ही ते खाऊही शकता. आणि वॉशरूमचाही प्रश्न
म्हणजे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. वॉशरूम्स ही आतमध्ये आहेत आणि ते सेफ आहेत. सो हे दोन महत्वाचे, मलाही आधी प्रश्न पडलेला की 6 ते 10 आपण जायचं तर आहे सफारीमध्ये, मग खाण्याचं कसं, वॉशरूमचं कसं, सगळे हे प्रश्न मला तिथे गेल्यानंतर सॉल्व झालेले आहेत. सो चलो आता बघूयात आपण आम्ही कशा पद्धतीनं मज्जा केलेली आहे, जे काय केलं मी सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. आणि हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आमची आहे जंगल सफारी, म्हणून आम्ही उठलो 4:30 वाजता. ह्या मुलांना मला सकाळी सकाळी 4:30 उठवलं आणि असंच बसवलं. आमच्याकडे आजपासून एक वॉशरूम आहे तरी आम्ही दोघांनी असं केले माझ्यासोबत. ओके चलो, गुड मॉर्निंग. चला चला सफारीला चला. चलो गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आम्ही आज आलेलो आहोत इथे बेरला नावाचं गेट आहे तिथे आलेलो आहोत. आणि आता आमची 6 वाजता सफारी आहे आणि इथे कोणीच नाही, फक्त आम्हीच आलेलो आहोत सध्या. जिप्सी जस्ट आता येत आहेत, बघूयात आता कधीपर्यंत आमची होणार आहे. ऑलरेडी टाईम 6 दिलेला त्यांनी, पण आता 6 वाजलेले आहेत, पण असं वाटत नाही की आता 6 सुरू होईल. म्हणून लेट सी आता काय होणार आहे. आम्ही तर सगळे खूप एक्सायटेड आहोत की कधी वाघ येणार, कधी आम्ही बघणार, कधी खूप साऱ्या गोष्टी करणार. सो चलो. हॅलो, नमस्कार. आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आज खूप खूप खुश आहे आम्ही सगळे, कारण की आम्ही आलो आहोत आज ताडोबाच्या जंगलामध्ये वाघ बघण्यासाठी. आणि आता 6 आमची सफारी होती, थोडंसं लेट झालेलं आहे. 6:30 आमची सफारी सुरू करतोय. लेट आम्ही नाही झालेलो, लेट हे झालेले. आम्ही चक्क ऑन टाईम होतो यावेळेस. आणि आता ही आमची जिप्सी आहे, ही आता मी जाणार आहोत. आणि हे आमचे बायनॉक्युलर्स आहे ज्याच्यातून आम्ही वाघ शोधणार आहोत. प्रणवच्या हातात कॅमेरा आहे. सो प्रणव शूट करणार आहे आज वाघाला. ऍक्च्युली शूट करणार आहे, व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आम्ही वाघाला. सो व्हिडिओ नक्की 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 शेवटपर्यंत बघा. तर आमच्या सफारीला आता सुरुवात झालेली आहे. 6:35 एक्झॅक्टली आम्ही निघालेलो आहोत आणि गेल्या गेल्याच आम्हाला पगमार्क दिसायला सुरुवात झालेली, त्यामुळे आम्ही खूपच जाम एक्सायटेड होतो की आता आम्हाला वाघ दिसणारच आहे म्हणून. सो आता काका चेक करतायत की कुठे पावलं चालले आहेत पुढे आणि त्यानुसार आम्ही जाणार आहोत. पण वाघाच्या आधी आम्हाला दिसली ती सुंदर गोड अशी हरणं. जंगलात इतकी हरणं होती आणि इतकी छान होती, त्यामुळे खूप भारी वाटत होतं आम्हाला. सगळं एन्जॉय करता येत होतं, खूप भारी. कुठे ते काय? वा, गाव तलाव आहे आमचं. अरे इथलं गाव आहे आमचं. हां हां, काय वाटत तुझ्या इथं? पण गावाकडे नाही आहे तिकडे बिरेडी आहे. तर पगमार्क फॉलो करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि काकांनी सांगितले कोणीच आता आवाज करू नका, सगळ्यांनी शांत बसा आणि कोणाला कुठे वाघ दिसतो आहे का नाही हे हळू आवाजात कळवा. सो आमचा शोध चाललाय की सगळ्यात आधी वाघ कोणाला दिसेल. इतकी ओव्हर एक्साइटमेंट झालेली आम्हाला, लिटरली असं वाटत होतं की कधी वाघ बघणार. इतर प्राणी जंगलातले बघितले आम्ही, खूप छान वाटत होतं. मोर होती, रानडुकरं होती, बऱ्याचशा गोष्टी होत्या. पण वाघाची बघण्याची आतुरता जी होती ती, बाप रे कधी वाघ दिसेल असं झालेलं. फायनली काकांना कळालेलं एका जिप्सीला वाघ दिसला आहे, म्हणून सगळ्या जिप्सी आता त्यामागे निघाल्यात. ह्या बाजूला एक झायलो नावाचा टायगर आहे, तो स्पॉट झालेला आणि सगळे त्यामागेच जिप्सी आलेल्या, त्यामुळे मे बी तो इथे कुठेतरी गायब झाला आणि आम्हाला इथे वाघ बघण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता परत पुन्हा शोधायला लागलो की आता वाघ दिसेल कुठं. काकांना थोडाफार अंदाज होताच की कुठल्या बाजूनं गेल्यानंतर आपल्याला वाघ दिसू शकतोय किंवा वाघाचा रूट साधारण काय असेल. एवढी फास्ट गाडी चालवलेली काकांनी, लिटरली आमच्या सगळ्यांच्या पोटात गोळा आलेला, पण मज्जाही तेवढीच आलेली. सो खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता हा जंगलातलं. असं मस्त ड्राईव्ह करत आम्ही मस्त आता वाघाला शोधत आहोत, बघूयात आता फायनली आम्हाला वाघ दिसतोय की नाही. खूप आता एक्साइटमेंट झालेली आहे की सगळे असं शोधतायत वाघ कुठे वाघ कुठे. एकाला साईट झाला, त्यामुळे आता सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला कधी दिसेल. आणि त्याचसोबत आम्ही सगळे फुल कॉन्सन्ट्रेट करतोय की वाघ कधी दिसेल. काय चाललंय पुन्हा माता? जंगलात झाडाचे फ्रेश फ्रुट्स तोडून सापडले. महाराष्ट्रात तुला ऍपल सापडले? हो मग पिकलेले केळं सापडले तर
माकडाने त्याचं दिलं रे ती केळ्याचं झाड पण येऊ शकतो ऍपलचं पण येतं प्रणव आता हा बरेचसे प्रयत्न झालेले पण तरी वाघ काही दिसत नव्हता त्यामुळे थोडं थांबून आम्ही जे काही फ्रूट सोबत आणलेले ते खाल्ले आणि मग पुन्हा जंगलात निघत होतो वाघाच्या शोधामध्ये आणि आता असं वाटत होतं की यार आपल्याला तर काही वाघ दिसणार नाही आपण मोहरलीच गेट करायला पाहिजे होतो इकडे आलो ना आता आपण गणलेलो आहे पण तेवढ्यातच एक 5 मिनिटात काकांना सांबर कॉल ऐकू आला म्हणजेच जे जंगलातले हरिण असतात त्यांचा आवाज आला आणि काकांनी गाडी आता त्या दिशेनं घेतलेली आहे जिथून सांबर कॉल झालेला आहे नाही नाही कटलं सुंदर पुण्यात दिसतोय ना कटला कटला झालो थांब झालो आलो झालो थांब झालो थांब नाही नाही घे 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 सुंदर 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 खूप बरी खूप बरी खूप बरी कसं वाटतंय पूनम कसं वाटतंय कसं वाटतंय कोणी स्पॉट केला अरे प्रणव सेकंड टाइम त्याला मलाच दाखवायचं जबरदस्त जबरदस्त सांबर काल थँक्यू थँक्यू यांनी एकदम प्रॉपर टाइम एकदा वाघाला बघून आमच्या मनाचं काही समाधान झालेलं नाही म्हणून पुन्हा बघतो आहोत की कुठेतरी दिसेल पुन्हा एकदा त्याची एखादी तरी झलक दिसेल का काय म्हणून आम्ही सगळे आता त्या दिशेने चाललो आहे ज्या दिशेने तो गेला पूनम How was your experience watching a tiger for the first time? First time nahi baghitlay par asa khupach bhari asa first time mat baghitla asil na ho khup bhari khup bhari khup bhari tanni fakt ek just awaz aikla sambar call ek just awaz ala deer cha to te ami hunt kela ani pranavni actually spot kela तर पुन्हा काय आम्हाला टायगर दिसला नाही असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला एकदा टायगर दिसतो त्यांनी तुम्हाला ऑलरेडी 100 वेळा बघितलेला असतं सो कदाचित असंच काहीतरी घडत असेल तो आम्हाला बघतोय पण आम्हाला तो काही दिसत नाही या जंगलामध्ये तर आलो होतो आता सफारी करून मस्तपैकी खूप मज्जा आलेली आहे आणि आम्हाला टायगर सुद्धा दिसलेला आहे टायगर दिसला तुला कसं वाटलं पुन्हा गप्प बस रे गप्प बस कसला तू टायगर हा ना खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि एका तर लुक देऊन गेलेला आहे हा त्याने मस्त असा लुक दिलेला आहे फोटो पण खूप छान आलेले आहेत मी तुमच्या सोबत शेअर करेलच नक्की सो व्हिडिओ बघत राहा ते दाखव रे फोटोग्राफी स्किल भालूचे काढले ना तिने भालूचे काढले हो बाप रे दाखव कुठे अच्छा हे पेरेंट आणि हे पण पेरेंट्स मस्त का पुण्या काय म्हणायचंय अच्छा हे भालू आहेत मस्त हे भालू सुंदरच काय म्हणणे आपल्या फोटोग्राफी स्किल्स बद्दल का ग बस मग का घेतला होता तुझ्याकडे कॅमेरा आणि हा असली हिरो थोडास कर वा तर मस्तपैकी सफारी करून आलेलो आहोत आणि आता जाम भूक लागलेली सो गरमागरम तर्री पोहा होता नाश्त्यामध्ये आणि त्याचसोबत सँडविचेस आणि चहा कॉफी होतं सगळं काही एन्जॉय केलं थोडाफार रेस्ट केली फ्रेश झालो आणि आता आमची चेकआउटचा टाईम झालेला आहे सो आता आम्ही इथून निघतो आहोत आता मजेची गोष्ट अशी आहे की आम्ही पुढची कुठलीच बुकिंग केलेली नाही आणि निघालो आहोत आणि रस्त्यात अर्धा रस्ता गेल्यावर आम्हाला असं वाटलं की नाही अजून एकदा वाघाला बघायचं आहे आणि अचानक प्लॅन चेंज केला आणि पुन्हा आम्ही ताडोबात राहायचं ठरवलेलं आहे आता बघूयात रिसॉर्ट मिळतंय की नाही लिटरली 2 ते 2.5 तास झाले किंवा त्यापेक्षाही जास्त झाले सर आणि त्यानंतर फायनली आम्हाला मिळालं आहे हे एक रिसॉर्ट आहे मी नाव सुद्धा विसरली आय थिंक टायगर 1 नाव आहे आणि इथे ह्या बंगलो टाईपचं असं याचं कन्स्ट्रक्शन आहे इथे राहणार होतो आम्ही छान आहेत रूम्स वगैरे पण प्रणालीचं प्रणवसन माझं तिघांचंही कन्सर्न आहे की रूममध्ये पाल नसावी आणि जंगलात आलेलो आहोत आम्ही आमची डिमांड जरा आगळी वेगळीच आहे की जंगलात येऊन पण आम्हाला ते नको आहे पण ठीक आहे आता इथे मिळाली एक रूम लेट्स सी आता